धाब्यावर दारू ढोसन तळीरामांना महागात पडलं असून सहा मद्यपिन सह हॉटेल चालकास न्यायालयानं सदोतीस हजार रुपये दंड भरण्याचा आदेश जारी केला आहे सोलापूर शहरातील हॉटेल धाब्यांवर बसून दारू पिणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचं धाडसत्र सुरू असून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शहरातील मजरेवाडी होडगी रोडवरील हॉटेल फ्रेंड्स या ठिकाणी धाड टाकून ढाबा चालकासह त्या ठिकाणी दारू पिताना आढळून आलेल्या सहा मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकानं मजरेवाडी होडगी रोडवरील रेल्वे रुळाशेजारील हॉटेल फ्रेंड्समध्ये धाड टाकून हॉटेल चालक प्रणय कल्लप्पा जमादार वय बत्तीस वर्ष राहणार सैफुल सोलापूर याच्यासह मद्यपी ग्राहक पांडुरंग विठ्ठल माने गणेश दिलीप पुकाळे आदित्य युवराज चंदनशिवे मासाकांत मोहन पवार श्रीकांत दत्तात्रे पाटील आणि अंकुश तुकाराम वरवटे यांना अटक केली त्यांच्याकडील एकूण एक हजार चारशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोप पत्र न्यायालयात दाखल केला असता दहाबा चालकाला रुपये पंचवीस हजार तर मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार असा एकूण सदोतीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी पडतरे सुनील कदम दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ सुरेश जगडे सुनील पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण जवान प्रकाश सावंत आणि वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकानं पार पाडली